मित्रांनो, जीवीएस अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत। आज आपण बीएससी फॉरेस्ट्री याबद्दल सर्व काही माहिती मराठीमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, आता खूप सारे असे विद्यार्थी ज्यांनी 12वी पास आउट केलं आणि ज्यांना पुढे मार्गच मिळत नाही, काय करावं? तर मित्रांनो, तुम्ही बीएससी फॉरेस्ट्री करू शकता। याच्यामध्ये आपण याचं वयोमर्यादा, तुम्हाला टक्के किती लागतात, तुम्ही कोणती एक्झाम दिलेली पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती आपण मराठीमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। आणि हा बीएससी फॉरेस्ट्री केल्यानंतर तुम्हाला जॉब कुठे मिळेल आणि किती रुपयापर्यंत तुम्हाला जॉब मिळू शकतो मित्रांनो, आणि याचा स्कोप काय आहे, तर याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो। पुढे मित्रांनो, बीएससी फॉरेस्ट्री याचा आपण अर्थ पाहूया। तर मित्रांनो, याला लॉंग फॉर्ममध्ये बॅचलर ऑफ सायन्स इन फॉरेस्ट्री असं म्हणतात। मराठीमध्ये फॉरेस्ट्रीमध्ये विज्ञान पदवी मिळवणे। मित्रांनो, व्हॉट इज बीएससी फॉरेस्ट्री, म्हणजे आपल्याला बीएससी फॉरेस्ट्री काय ते समजून घ्या। तर मित्रांनो, हा 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, म्हणजे 12वी झाल्यानंतर तुम्ही हा कोर्स करू शकता। याच्यामध्ये 8 सेमिस्टर असतात मित्रांनो, आणि याच्यामध्ये तुम्हाला जे विद्यार्थी तुम्ही जे ॲडमिशन घेता त्यांना वृक्षारोपण, विविध नगदी पिके कशी असतात, कोणती घेतात, अभयारण्य ते वनस्पती उद्यान आणि जंगले यांच्या व्यवस्थापनाचे प्रशिक्षण तिथं दिलं जातं। मित्रांनो, सगळ्यात पहिला महत्त्वाचा प्रश्न तुम्ही असा म्हणसाल की सर, वृक्षारोपण हा तर साधे कोणी पण करू शकतं, नगदी पिके यांना कोणी पण घेऊ शकतं। तर मित्रांनो, तुमच्याकडे जर डिग्री असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये या ज्या फॉरेस्ट्री संबंधित आहे त्याच्यात तुम्ही सरकारी नोकरीसाठी पात्र होता मित्रांनो। बाकीच्यांना ते उपलब्ध होऊ शकत नाही आणि तुम्हाला त्याचं अगदी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण तिथं दिलं जातं। आता पाहूया मित्रांनो, फॉरेस्ट बीएससी फॉरेस्ट्री याची एलिजिबिलिटी, म्हणजे याची पात्रता कोणकोणती आहे आणि तुम्ही यासाठी पात्र ठरू शकता का, आणि याच्याबद्दल कोणती पेपर याच्यामध्ये घेतला जातो की तुम्हाला पात्र करतात, ते आता आपण पाहूया। आता याचे पात्रता निकष पहा मित्रांनो। जर तुम्ही 12वीमध्ये 50% जे मान्यताप्राप्त बोर्ड म्हणतो आपण, स्टेट बोर्ड म्हणतो, त्याच्यातून जर केली असेल आणि तुम्ही सायन्समधून 12वी केली असेल 50%, तर मित्रांनो तुम्ही यासाठी ॲडमिशन घेऊ शकता। या अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची जी किमान गुण आहे मित्रांनो, ते प्रत्येक संस्थेनुसार बदलत असतात। तुम्ही जर या पेपरसाठी अर्ज करत असाल तर तुम्ही तुमचं क्रॉस चेक करून सल्ला घेऊ शकता। 12वीची परीक्षा देणारे जे उमेदवार असतील, तर समजा तुम्ही नेमकेच 12वीमध्ये असाल आणि पेपर देत असाल, तर तुम्ही हा पेपर देऊ शकता मित्रांनो। पण प्रवेश जर घ्यायचा असेल तर तिथं तुम्हाला तुमची या टक्केवारी जी सांगितली आहे ती असायला पाहिजे। तुम्हाला जर 85%च्या खाली गुण असेल तर तुम्हाला ॲडमिशन मिळत नाही मित्रांनो, तुम्हाला 50% लागतात। त्याच्यानंतर तुम्ही जे महाविद्यालय किंवा राष्ट्रीय स्तरावरील जी ICAR म्हणतो आपण, ICAR, तर पुढं पाहूया काय आहे। तर मित्रांनो, एक अंतर आपलं राष्ट्रीय पातळीची एक्झाम आहे, जसं नीट होते, JEE होते, तशी मित्रांनो ICAR अशी एक नॅशनल पातळीची एक्झाम आहे, ती तुम्हाला दिलेली पाहिजे। त्याच्यामध्ये किमान 50% गुण प्राप्त असायला पाहिजे मित्रांनो। तर काही संस्थांमध्ये तुम्हाला 50% गुण नसले तरी तुम्ही फक्त एक्झाम दिलेली तरी तुम्हाला ॲडमिशन मिळते। आपण ते कॉलेज समोर पाहणार असो कोणकोणते येतं। आणि समोर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मित्रांनो, या कोर्ससाठी कोणत्याही वयाची मर्यादा नाही। म्हणजे जर तुमचं वय तुम्ही कोणत्याही वयामध्ये हा जर डिग्री करायचं ठरवलं किंवा तुम्हाला गरज पडली तुम्हाला ही डिग्री करायची, तर तुम्ही ही डिग्री करू शकता मित्रांनो। पाहिलं मित्रांनो आपण ICAR, तर मी म्हटलं होतं की आपण की ICAR एक्झाम काय असते ते पाहूया मित्रांनो। तर तुम्हाला जर बीएससी फॉरेस्ट्रीसाठी ॲडमिशन मिळवायची असेल तर तुम्हाला ही एक्झाम देणे महत्त्वाचं असतं। तर मित्रांनो, ICAR AIEEA म्हणजे ही ऑल इंडिया अखिल भारतीय आपण एक्झाम म्हणत असतो, ही अखिल भारतीय प्रवेश परीक्षा आहे। कृषी विद्यापीठामधील बॅचलर पदवी कार्यक्रमासाठी जर प्रवेश मिळवायचा असेल तर मित्रांनो तुम्हाला ही एक्झाम दिली जाते। या एक्झाममध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेचा पेपर असतो, म्हणजे तुम्हाला हिंदी पण निवडू शकता आणि इंग्लिश पण लँग्वेज निवडू शकता तुमच्या पेपरसाठी। आणि याच्यामध्ये जो सिलेबस असतो मित्रांनो, तो फिजिक्स असतो, केमिस्ट्री, बायोलॉजी, त्याच्यानंतर कृषी आणि गणित असे वेगवेगळे विभाग तिथं पाहायला मिळतात मित्रांनो। हा अभ्यासक्रम करण्याची योजना आखत असाल मित्रांनो, तो मी तर हे कॉमन जे सब्जेक्ट असतात तुमच्या 12वी सायन्समधले ते सब्जेक्ट तिथे असतात। जवळजवळ सर्वच प्रवेश परीक्षामध्ये 5 विभाग असतात मित्रांनो, जे आपण पाहिलं, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, शेती आणि गणित। तर या प्रकारे तुम्ही ते जर सब्जेक्ट चांगले केले तर तुम्ही चांगला स्कोर मिळवू शकता मित्रांनो। त्याच्यानंतर बीएससी फॉरेस्ट्रीसाठी ज्या कोर्सची फी किती असणार, तर मित्रांनो या बीएससी फॉरेस्ट्रीचा जो 1 वर्षाची जी फी आहे तर ती 35,000 रुपये मित्रांनो। पण जर समजा काही येणारे जे कॉलेज आहे, तर समजा मी जी कॉलेज देईल ती तुम्ही सर्च करून पहा की त्या कॉलेजची वार्षिक फी किती आहे। हा कोर्स मित्रांनो 4 वर्षाचा आहे, तर तुम्हाला 4 वर्षाचा हिशोब करा की 35 वर्षाचं 1 वर्षाची फी आहे। त्याच्यानंतर तुमचं राहणं खाणं, त्याच्यानंतर तुम्हाला मिळणारा स्कॉलरशिप असू शकेल, तर तुम्हाला फक्त 1 वर्षासाठी 35,000 भरायची आहे कॉलेजमध्ये। आणि जर समजा चांगलं मोठं कॉलेज असेल तर तिथं फी वाढू शकते, ही त्या कॉलेजवर डिपेंड असते।
आता पाहूया मित्रांनो, या बी एस सी फॉरेस्ट्री कोर्ससाठीचं जे कालावधी किती असतो ज्याला आपण ड्युरेशन म्हणतो, तर मित्रांनो यासाठी 4 वर्षाचा आणि मी सांगितलं की 8 सेमिस्टरमध्ये याचं विभागलेलं आहे, म्हणजे 4 वर्षाचा कोर्स आणि 8 सेमिस्टरमध्ये म्हणजे 1 वर्षामध्ये 2 सेमिस्टर तुम्हाला पार करायचे. त्याच्यानंतर आता याचा सिलेबस काय मित्रांनो, तर सिलेबस तुम्ही gbsacademy.in जाऊन सविस्तर इंग्लिशमध्ये मराठीमध्ये वाचू शकता. इथे फक्त आपण त्याच्या शॉर्टमध्ये घेतलेलं आहे की प्रथम वर्षासाठी तुम्हाला नागरी संस्कृतीचे तत्त्व आहे, वन पर्यावरणशास्त्र, सायटोलॉजी आणि सामान्य जैवरसायनशास्त्र यासारख्या मुख्य पैलूंशी संबंधित असतो मित्रांनो. दुसरं वर्ष जर तुम्हाला अभ्यास करायचा पाहिला तर तिथे रेडिओलॉजी आहे आणि वन माती विभागाचे विज्ञानाचे तत्त्व आहे, सर्वेक्षण आहे म्हणजे आपण जे माती सर्वेक्षण करतो त्याच्यामध्ये शिकवलं जातं आणि विविध विषयाचा समावेश होतो मित्रांनो दुसऱ्या वर्षी. तिसऱ्या विषयामध्ये तुम्हाला वन अर्थशास्त्र तत्त्व, त्याच्यानंतर प्रकल्प नियोजन आहे, विस्तार शिक्षण मूलभूत तत्त्व आहे, वन व्यवसाय व्यवस्थापन आणि वन्यजीव व्यवस्थापन आहे मित्रांनो. आणि चौथ्या लास्ट इयरला तुम्हाला सर्वात महत्त्वाचं इथं सिलेबस कमी आणि प्रॅक्टिकल जास्त असतं, तर वनीकरण कामाचा अनुभव तिथं दिला जातो आणि अनुभवापत म्हणजे आपण जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते तिथं तुम्हाला शिकवलं जातं. त्याच्यामध्ये औषधी वनस्पतीचा लागवड कशी करायची, त्यांची प्रक्रिया कशी असते आणि तुमच्या पूर्ण काना जो 3 ते 4 वर्षाचा अनुभव आहे ते तुमचा कामाचा अनुभव तिथं पाहिला जातो. तर मित्रांनो काही महाविद्यालयामध्ये विषय भिन्न शकतात, म्हणजे जर समजा तुम्ही काही राज्य बदलले, समजा महाराष्ट्र, त्याच्यानंतर तमिळनाडू, प्रत्येक राज्याचा वेगवेगळा सिलेबस असू शकतो, थोडेफार चेंजेस करतील ते. त्याच्यानंतर सगळीकडे सेम सिलेबस असणार आहे, फक्त थोड्या एखाद्या 2 विषयाचा जर सिलेबस चेंज केला तर तो शक्यतो चेंज होऊ शकतो, बाकी एवढं चेंज नाही राहत. आता पुढे पाहूया. आता मित्रांनो बी एस सी फॉरेस्ट्रीमध्ये स्पेशलायझेशन कसं मिळवायचं, म्हणजे आता स्पेशलायझेशन म्हणजे प्रत्येका जर तुम्ही बी एस सी करता तर त्याच्यात एखादा सब्जेक्ट तुम्ही स्पेशल म्हणजे निवडू शकता, म्हणजे तुम्हाला तोच करायचा असेल तर तुम्हाला आणखीन चांगलं प्राधान्य दिलं जातं. स्पेशलायझेशनमध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहे ते आपण आता पाहूया मित्रांनो. याच्यामध्ये डेंड्रोलॉजी, जनरल फॉरेस्ट मायक्रोबायोलॉजी, फॉरेस्ट इकोलॉजी आणि फॉरेस्ट मॅनेजमेंट. तर मित्रांनो या 4 पैकी तुम्ही कोणताही एखादा चांगला स्पेशलायझेशनसाठी निवडू शकता आणि त्याच्यामध्ये तुमची PG कम्प्लीट करून PhD करू शकता. जर तुम्हाला BSc जर कम्प्लीट झाली तर तुम्ही MSc करू शकता मित्रांनो. तर MSc मध्ये जी आपण MSc म्हणजे मास्टर इन सायन्स कशामध्ये, तर फॉरेस्ट्रीमध्ये. तर तुम्ही जर BSc कम्प्लीट केली तर तुम्हाला MSc साठी ॲडमिशन मिळतं आणि ती पोस्ट ग्रॅज्युएशन आहे मित्रांनो. आणि हा MSc जो फॉरेस्ट्री कोर्स आहे तो 2 वर्षाचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला वनीकरण आणि त्याचा वापर या क्षेत्रातील तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी सक्षम केल्या जातं मित्रांनो या MSc मध्ये. आता पुढे पाहूया. आता मित्रांनो BSc फॉरेस्ट्री जे आपण टॉपचे कॉलेज म्हणतो इंडियामध्ये ते कोणकोणते ते पाहूया. तर मित्रांनो हे सगळे सरकारी आणि काही निमसरकारी कॉलेज आहे, त्याला आपण सेमी गव्हर्नमेंट म्हणतो. तर याच्यामध्ये जवाहरलाल नेहरू कृषी विद्यापीठ हे पहिलं टॉपचं कॉलेज आहे. त्याच्यानंतर इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ऑफ ॲग्रीप्रोसेस म्हणतो आपण ॲग्रिलायसन्स, ते वसंतराव नाईक महाराष्ट्र मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे मित्रांनो, हे महाराष्ट्रातलं विद्यापीठ आहे. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टर्न रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे, ओरिसा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, मेवाड विद्यापीठ, डॉल्फिन PG इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल अँड नॅचरल सायन्स, गुरु घासीदास विद्यापीठ आहे, नरेंद्र देवा कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ आहे, हिमालयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. तर मित्रांनो भारतातले हे टॉपचे विद्यालय जे PSC फॉरेस्ट्रीला तुम्हाला ॲडमिशन देतात. आता आपण त्याचा महाराष्ट्रामधले कोणकोणते विद्यापीठ आहे की जे तुम्हाला चांगला स्कूलला तुम्हाला ॲडमिशन घेता येतील, की जे आपल्या शहरामध्ये आपल्या राज्यामध्ये जाऊन ॲडमिशन घ्यायची असेल तर पाहूया. तर मित्रांनो BSc फॉरेस्ट्री इन महाराष्ट्र म्हणजे मग आपलं जे टॉपचे कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये ते पाहूया. तर कॉलेज ऑफ फॉरेस्ट्री तर दापोलीचं एक आहे मित्रांनो, डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोल्याचं आहे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे आणि KJ सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स मुंबई. मित्रांनो मुंबईचं कॉलेज आहे हे. BSc फॉरेस्ट्रीसाठी ॲडमिशन देतात महाराष्ट्रामध्ये मित्रांनो, हे महाराष्ट्राचे टॉप कॉलेज गणलं जाईल. आता पुढे पाहूया. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचं, तुम्ही डिग्री मिळवली तर तुम्हाला जॉब कुठे मिळतो आणि जॉब कशाप्रकारे मिळतो ते पहा. तर मित्रांनो जर तुम्ही ही पदवी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला सहाय्यक व्यवस्थापक, त्याला आपण असिस्टंट मॅनेजर म्हणून काम मिळू शकतं आणि तुमचे ही पोस्ट असणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही नर्सरी मॅनेजमेंट म्हणून काम करू शकता, फार्मिंग मॅनेजमेंट, त्याच्यानंतर प्राणीशास्त्रामध्ये उद्यानात तुम्ही काम करू शकता, ॲग्रिकल्चर क्रेडिट मॅनेजमेंट म्हणून तुम्ही काम करू शकता, त्याच्यानंतर फार्मिंग मॅनेजमेंट किंवा टीचरही म्हणून काम करू शकता मित्रांनो.
आणि हे जे आपण पाहिले 4 ते 5 जे पोस्ट आहे त्या मित्रांनो सार्वजनिक आणि खाजगी ठिकाणी म्हणजे गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंटमध्ये पण तुम्हाला सामील केलं जातं ह्या डिग्री तुम्ही मिळवल्या असेल तर. आता पुढे पाहूया. हा कोर्स केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कुठे स्कोप मिळतो ते पहा. तुम्हाला खालील दिलेले काही संधी आहे जे ते आपण मिळू शकतो. तुम्ही प्राणी उद्यानात, त्याच्यानंतर वनस्पती श्रेणी, त्याच्यानंतर वन्यजीव संशोधन संस्था आहे, भारतातील वनीकरण संशोधन शिक्षण परिषद ICFRA म्हणतो आपण त्याला, वन्यजीव विभाग, वन रोपवाटिका तुम्ही आणि याच्यामध्ये PGE करू शकता मित्रांनो. तर या एवढ्या ठिकाणी तुम्हाला तिथं स्कोप दिला जातो. आणि मित्रांनो लास्ट सर्वात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे BSc फॉरेस्ट्रीमध्ये सॅलरी किती मिळते, म्हणजे तुमचं या पदावर सिलेक्शन झालं तर तुम्हाला सॅलरी किती मिळेल मित्रांनो. तर मित्रांनो या सर्वांची सॅलरी मिनिमम म्हणजे आपण ॲव्हरेज पकडू की तुम्हाला जर या पदासाठी निवड झाली तर तुम्हाला मित्रांनो भारतीय रुपयामध्ये 3 लाख ते 7 लाख दरम्यान वार्षिक पॅकेज मिळत असतं. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त ती कमीत कमी 50-40 हजार रुपये पेमेंट मिळते मित्रांनो. म्हणजे तुमचं जी गव्हर्नमेंटची जी सॅलरी आहे ती तुम्हाला तिथे दिली जातं. तर मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आणि तुमच्या घरामध्ये कोणाला या पदाविषयी किंवा या डिग्रीविषयी माहीत नसेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा. आणि तुमचा भाऊ किंवा बहीण, तुमचा मुलगा मुलगी असेल किंवा त्यांना या 12वीनंतर काय करायचं हे अजूनही चांगलं क्लिअर झालं नसेल तर मित्रांनो किंवा वडीलधाऱ्यांनो ही डिग्री अत्यंत चांगली असून कृषी आपण जे तालुका अधिकारी कृषीदा अधिकारी पाहतो तर या ज्यांनी ही पदवी मिळवली त्यांनाच मिळत असते मित्रांनो. तर तुम्ही शक्यतो ही डिग्री मिळवण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद.